भाजपा विधायक गणपत गायकवाड़ ने शिंदे गुट के पूर्व नगर सेवक महेश गायकवाड़ पर सिद्धि थाने के अंदर फायरिंग कर दी इस मामले में कांग्रेस नेता नाना पटोले ने बीजेपी और शिंदे गुट की आलोचना की है जहां उन्होंने कहा कि सरकार प्रदेश में गुंडा गर्दी करना चाहिए है पटोले ने सरकार पर गैंगस्टर स्थापित करने की कोशिश करने का आरोप लगाया है साथ ही सरकार इस मामले में क्या भूमिका निभाएगी इस पर हम कड़ी नजर रखे हुए है ये भी उन्होंने इस वक्त कहा हमें अनेकदार समझ ले सरकार लुटेर लुटेरं आहे डाकू आहे आणि यांना जनतेचे पैसे लुटणं आणि खोट्या जाहिराती करून लोकांना फसवणं आणि त्या दरावर सत्तेची गरमी ही अनेकदा आम्ही बोललो आणि त्याचा प्रत्यय हा एक आमदार नाही मुंबईमध्ये तो सदा सर्वकरणी गोळ्या चालवल्या त्याचा रिपोर्ट आपण पाहिला त्या काळामध्ये तो तोही तसाच पोलिसांवर भयानक दबाव कधी नव्हे महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपण पाहतो आहे जो यांच्या आमदारांचं ऐकलं नाही मग तो आय पी एस अधिकारी वरिष्ठ अधिकारी असेल त्याची तातडीनं बदली करा कायद्याने कुठल्याही पोलिसांनी काम करू नये अशा पद्धतीचं दबावतंत्र महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला मंत्र्याकडून आहे मुख्यमंत्र्याकडून आहे दुसरे उपमुख्यमंत्री आहे त्यांच्याकडून आहे आणि त्याच्यामुळे पोलिसांमध्येच दहशत आहे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेराव वाजलेले आहेत आणि अशा या सरकारला तातडीनं बरखास्त केलं पाहिजे महाराष्ट्राच्या पुरोगामी व्यवस्थेला शहफुल्या आंबेडकर विचारसरणीला भाजप प्रणित हे ईड्याचं सरकार संपवते आहे आणि आपल्याला माहीत असेल की मीरा भाईंदरमध्ये त्या ठिकाणी मुस्लिमांची घरं पाडण्यात आली कुठलंही कारण आणि त्या ठिकाणी मुस्लिमांना त्रास देणं आणि आम्हीच हिंदूचे पायी आहोत असं दाखवणं या लोकांचा मानस राहिलेला आहे आपण पाहिलं की त्या दिवशी एक आमदार त्याचा त्या मतदारसंघाशी काही संबंध नाही मोटरसायकल घेऊन त्या ठिकाणी जातो आहे आणि जेव्हा त्यांना चॅनलने विचारलं त्यावेळेस सांगतो आहे की माझा बॉस सागर बंगल्यामध्ये बसलेला आहे म्हणजे ही जी सत्तेची गरमी आहे या सत्तेच्या गरमीचा हा प्रत्यय आहे आता हे भाजप लोकांना सांगतं की आम्ही फार स्वच्छ प्रशासन चालवतो रामराज्य चालवतो असं सांगणारे हे भाजप आता या गणपत गायकवाडाच्या प्रकरणामध्ये काय करते त्याच्याकडे आमचं आता लक्ष लागलेलं ला आहे नाहीतर यांचा हा बुरखा हा फाळला गेलेला आहे हे त्याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि म्हणून आम्ही या सगळ्या व्यवस्थेच्याबद्दलची तीव्र निंदा करतो आणि याचा निषेध करतो आणि या सरकारला थोडंसंही जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी राजीनामा द्यावा या सरकारनी आणि सत्तेच्या बाहेर जावा ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे सदा सर्वकरणी गणपतीच्या काळात गोळ्या झाडल्यात ते प्रकरण आहेच या सरकारमध्ये गुंडशाही तानाशाही राज्याच्या जनतेचे पैसे लुटून आयशो आराम करणं आणि आपण पाहिलं सरकार आपल्या दारी आहे एक नवीन त्यांनी व्यवस्था काढली सगळे मंत्री त्या ठिकाणी पोचतात आणि त्या जिल्ह्यातला डीपीडीसीचा सीचा सुद्धा त्या ठिकाणी लुटला जातो आहे लोकांच्या घामाचा पैसा जो राज्याच्या जा तिजोरीत जातो त्याची लूट माजवलेली आहे हे डाकू लोक आहेत लुटेरे लोक आहेत आणि या लुटेरे लोकांच्या बाबतची काय भूमिका मांडावी हेच कळायला कारण नाही महाराष्ट्रामध्ये कधी घडलेलं नाही आणि मी मगही सांगितलं की पोलिसांमध्येच दहशत आहे पोलिसांमध्ये दहशत आहे वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्यांमध्ये इतकी भयानक दहशत आहे की काय व्हायचं ते होऊ द्या काल पुण्यामध्ये एक घटना झाली मी आपल्याला माहितीसाठी सांगतो विद्यापीठामध्ये एक त्या ठिकाणी रामलीलाचा कार्यक्रम चालला होता एक नवटंकी असं अलग आणली होती यांनीच आणली भाजपच्याच लोकांनी त्याच्यामध्ये सीता सिगरेट पेतानी दाखवलं राम तिथून पळून जातानी असं दाखवलं आणि त्या विद्यापीठामध्ये बसलेले कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्या आमच्या एन आयच्याही मुलांनी त्या ठिकाणी निषेध व्यक्त केला की भगवान श्रीरामाचा आणि माई सीतेचा ज्या पद्धतीनं अपमान केला जातो हे आमच्या एनुसियाच्याही मुलांनी त्या ठिकाणी जाहीर केल्यानंतरसुद्धा म्हणून त्या थानेदाराला सांगण्यात आलं की एनएसआयच्याच पोरांना पकडून न्या ही ही जी काही दहशत निर्माण करण्याचं ही लोकं करतात आहे यांना याचे परिणाम भोगावच लागणार आहे महाराष्ट्राची जनता आता यांना माफ करणार नाही आहे या पद्धतीचा गुंडाईझम महाराष्ट्रामध्ये गुंडाराज या शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवारच्या सरकारने या ठिकाणी उभा केलेला आहे हे या आता याच्यातून स्पष्ट झालेलं आहे